आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. पळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ऐतिहासिक इमारती शाबूत ठेवून सिव्हिल रुग्णालयाचं अंतर्गत रुग्ण पालटणार. टीएमटी संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी आणि अनधिकृतपणे मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीला अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, 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 बोलू. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल रुग्णालयाचं रुग्ण आता भविष्यात पालटणार आहे. पण यामध्ये भविष्यात ऐतिहासिक इमारती शाबूत ठेवून रुग्णालयातील अंतर्गत काम केलं जाणार आहे. त्यासाठी वास्तुविशारदांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी असणारा महिला आणि बालरोग विभाग त्याच ठिकाणी ठेवून त्याला योग्य जागा दिल्यानंतर यातील अंतर्गत काम केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त अनुप कुमार यादव यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. यादव यांनी ठाण्यातील विठ्ठलसायांना म्हणजे सिव्हिल रुग्णालयाची पाहणी केली, तसंच त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली. या रुग्णालयाच्या बरोबरच मेंटल रुग्णालयाच्या डागडुजीच्या बाबतीत देखील शासन विचाराधीन आहे. तसंच शहराची वाढलेली लोकसंख्या त्याबरोबरच रुग्णांची देखील संख्या वाढली आहे, त्यामुळे रुग्णालयातील डागडुजी करून त्याच्यामध्ये असणारी खाटांची संख्या देखील वाढवण्यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न केले जातील, असं देखील यादव यांनी यावेळी सांगितलं. बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन समितीची अवस्था होऊ नये यासाठी, परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी आणि या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेल्या कारभाराला आळा घालण्यासाठी महासभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नशीब मुल्ला यांनी लक्षवेधी मांडली होती. परंतु त्यावर चर्चा जरी झाली नसली तरी पुढील महासभेमध्ये टीएमटी संदर्भात श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी मुल्ला आणि नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतरच परिवहनवर चर्चा केली जाईल असंही स्पष्ट केलंय. बेस्ट प्रशासनानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बेस्ट सेवा डबघाईला आली असून कामगारांना आपल्या हक्कासाठी ऐतिहासिक आंदोलन उभारावं लागलं होतं. ठाण्यातील टीएमटीची सुद्धा तीच अवस्था असून येथील वादग्रस्त कारभाराची परंपरा थांबवून टीएमटीला तारण्याची गरज आहे. त्यामुळे टीएमटीच्या कारभाराची एक श्वेत पत्रिका काढून पालिका किंवा टीएमटीनं घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यानुसार पुढील सर्वसाधारण सभेमध्ये ही माहिती सादर करून सविस्तर चर्चा करण्याचं आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या वतीनं सभागृहात देण्यात आलंय. सध्या नादुरुस्त असलेल्या टीएमटीच्या 150 बसेस दुरुस्त करून त्या खासगी ठेकेदारामार्फत जीसीसी तत्वावर चालवण्याचे पालिकेचं नियोजन आहे. त्यासाठी गेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला, मात्र सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर तो प्रस्ताव मंजूर केला. या जीसीसी कराराच्या विरोधात नजीब मुल्ला यांनी आक्रमक भूमिका घेतली असून डबघाईला आलेल्या टीएमटीच्या विषयावर त्यांनी शनिवारच्या महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी त्याला अनुमोदन दिलं. सभागृहात लक्षवेधी सूचना वाचल्यानंतर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आपली बाजू मांडली. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्यामुळे सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय मंजूर करण्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे.
त्यामुळे ही लक्षवेधी सूचना पुढील सभेत चर्चेसाठी घ्यावी अशी विनंती म्हस्के यांनी मुल्ला आणि जगदाळे यांना केली. नजीब मुल्ला यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिला. मात्र टीएमटीच्या एकूणच कारभाराविषयी चर्चा होणं गरजेचं असून त्यासाठी या विभागाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी सभागृह नेत्यांनी मान्य केली आहे. येत्या सर्वसाधारण सभेमध्ये तशी श्वेतपत्रिका प्रशासन काढते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशात निवडणूक तोंडावर आले आहेत. मोदी लाट उसरली असतानाच निवडणुकीच्या रिंगणात एक नवी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियानं उडी घेतली आहे. निवडणुकीमध्ये ही पार्टी इश्यू बेस्ड पॉलिसी नसून पॉलिसी बेस्ड पॉलिटिक्स असल्याचं पक्षप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष विजय मानकर यांनी सांगितलं. निवडणुकीमध्ये रोजगार, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करणं, ओबीसींचं आरक्षण वाढवणं अशा पॉलिसी बेस्ड प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 20 राज्यामध्ये ही घोडदौड करण्यात येणार असून महाराष्ट्रात 40 खासदारकीच्या आणि 250 आमदारकीच्या जागा लढवणार आहेत. पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट करताना भाजपाला मागे आणू आणि काँग्रेसला समोर येऊ देणार नाही हा निश्चय आणि धुरा स्वीकारण्यात आली आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. ठाणे शहरातील विविध विभागात असलेल्या शिधावाटप दुकानांमध्ये शिधा पत्रिका धारकांना रॉकेल आणि इतर धान्य देण्यासाठी KYC तसंच थंब मशीन लावण्यात आली असून थंब इम्प्रेशन असणाऱ्याच व्यक्तीला दुकानातून धान्य देण्यात येतं. परंतु वयस्कर नागरिकांचं वयोमानानुसार थंब इम्प्रेशन योग्य प्रकारे होत नसल्यानं त्यांना रॉकेल आणि धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यावर ठोस उपाययोजना शिधावाटप अधिकाऱ्यांनी करून ज्येष्ठ नागरिकांना शिधावाटप दुकानातून धान्य देण्याबाबत सहकार्य करावं असं पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिले आहे. मानपाडा विभागात असलेल्या 41 फ या शिधावाटप दुकानात तसंच ठाणे शहरातील अनेक शिधावाटप दुकानात येणारे शिधापत्रिका धारक हे बहुतांश वयस्कर असल्यानं वयोमानानुसार त्यांचं थंब इम्प्रेशन योग्य प्रकारे होत नसल्यानं त्यांना रॉकेल आणि धान्य देण्याचं बंद केलं आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे असं महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एका पत्रात नमूद केलंय. मानपणा विभाग हा बहुतांश झोपडपट्टी विभाग असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब या ठिकाणी आहे. त्यामुळे घरातील वयस्कर व्यक्तीला रेशन घेण्यासाठी जाणं तसंच मुख्य कार्यालयात सतत फेऱ्या मारणं शक्य होत नाही. यासाठी नागरिकांना मिळणारं रॉकेल आणि इतर धान्य सहजरित्या उपलब्ध व्हावं यासाठी शिधावाटप कार्यालयानं उपाययोजना करून विशिष्ट स्टॅम्प शिधापत्रिकेवर मारण्यात यावा आणि वयोवृद्ध नागरिकांना सहकार्य करण्याबाबतचे आदेश शिधावाटप दुकानातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत असं महापौरांनी नमूद केलं आहे. ठाणे नवी मुंबई बेलापूर इथे YMCA आयोजित केलेल्या 6व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य, ब्रॉन्झ पदकांवर आपली नावं कोरली आहेत. संपूर्ण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशननं 16 सुवर्ण, 9 रौप्य, 3 कांस्य पदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात सवर आपुसकर हिनं फ्री स्टाईल, बटरफ्लाय, बॉक्स स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या चारही प्रकारात 4 सुवर्णपदकं आणि वैयक्तिक 1 सुवर्णपदक पटकावलंय. 10 वर्षाखालील गटात आदित्य घागेनं 2 सुवर्ण, 1 कांस्य,
इदांत चतुर्वेदी यानं एक सुवर्ण पदक, एक कांस्य पदक, रोहन अमुरे एक सुवर्ण आणि दोन रौप्य एक कांस्य पदक पटकावले. आर्य बडेलीनं एक सुवर्ण दोन रौप्य पदक. 8 वर्षाखालील विहान चतुर्वेदी यानं चारही प्रकारात एकूण 4 सुवर्णपदक आणि वैयक्तिक 1 सुवर्णपदक. आयुष आखाडर हिनं 1 रौप्य एक कांस्य पदक. 6 वर्षाखालील गटात प्रिया शहा हिनं 1 सुवर्ण 2 रौप्य पदक पटकावले. तर या स्पर्धेमध्ये रुद्रनिसार, भरत कोळी, यश भोसले, विराट ठक्कर, मानस प्रधान, सिद्धांत पोळ, ईशा शिंदे इत्यादी जलतरणपटू सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक अतुल पुरंदरे आणि कैलास आखाड यांचं मार्गदर्शन लाभलं. बनावट प्रमाणपत्राचा वापर करून परराज्यातील डी फार्मसी डिग्री मिळवून त्याद्वारे मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या टोळीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या घटक 1 कडून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील तसंच आजूबाजूच्या परिसरातील काही मेडिकल स्टोअर्स मध्ये फार्मसिस्ट पुरेसं ज्ञान नसताना देखील औषध विक्री करत असल्याचं समोर आलं असताची एक तक्रार मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ठाण्यातील ढोकाळी येथील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशन या संस्थेतून 10 आणि 12वीचं बनावट सर्टिफिकेट मिळवल्यानंतर डी फार्मसीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. ठाणे शहरासह उपनगरामध्ये काही मेडिकल स्टोअर्स मध्ये बनावट डी फार्मसीचं सर्टिफिकेट मिळवून शासनाबरोबरच नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ठाण्याच्या पोपट येथील आदर्श फार्मसिस्टचे अरविंद कुमार भट, भिवंडी दिवा येथील जय मेडिकलचे राजू यादव, कालेर येथील सेंट्रल मेडिकलचे बुधाराम याशनिया तसंच ठाण्यातील मनोरमा नगर येथील बळवंत सिंग चौहान यांच्यासह त्यांना बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र आणि बनावट डी फार्मसीचं प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचे चेअरमन पुरुषोत्तम तहसील रामानी यांना देखील अटक केली आहे. या 5 जणांना 24 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून दिली असल्यास युट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा ऐतिहासिक इमारती शाबूत ठेवून सिव्हिल रुग्णालयाचं अंतर्गत रुग्ण पालटणार. TMT संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी आणि अनधिकृतपणे मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या टोळीला अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213 4. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.